नगर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने गुरुवारच्या देशव्यापी संपात प्रत्यक्ष सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज करीत मागण्यांना पाठिंबा दर्शवलाय. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी यावेळी केली. आज 26 नोव्हेंबर 2020 जिल्हा परिषद कर्मचारी किंवा राज्य शासकीय संपूर्ण देशात आता देशव्यापी संप आहे आणि यामध्ये राज्य स्तरावर ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या शासन त्याच्याकडे कानाकोळा करते आणि शासनाला ह्या मागण्यांची जाणीव करून देण्यासाठी हा आज संप पुकारलेला आहे. प्रत्यक्षात संपात सहभागी महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद कर्मचारी युनियन नाही आहे, कारण की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती समूह करणं आणि त्याला चांगलं देणं हे कर्मचारी युनियनला पटत नाही. म्हणून आज प्रत्यक्षातल्या संपात जरी आमचा सहभाग नसला तरी आमच्या मागण्या नोंदवण्यासाठी आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनाला अवगत करण्यासाठी आज आम्ही सर्व जिल्हा परिषद कर्मचारी असेल, पंचायत समिती कर्मचारी असेल, तालुका सर्व क्षेत्रीय कार्यालय असेल त्या सर्व विभागामध्ये आज काळ्या फितीवर कामकाज केलं जाणार आहे आणि याचं जे मागणीचं निवेदन आहे तर आता आम्ही उपमुख्य कार्यकारी सामान्यांना दिलेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे की हे जे आमच्या मागण्या आपण शासनाला अवगत कराव्यात आणि आपल्या योग्य त्या शिफारसीस आपण शासनाला कळवावं. त्यात आजच्या ज्या निवेदनामध्ये सर्व सहकारी असतील, थराळ साहेब असतील, बिटे साहेब असतील, बुर्डे साहेब असतील, आमच्या सांगणे मॅडम असतील, सर्व राज्य जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी आज उपस्थित राहून त्यांनी हे आजचं जे आंदोलन आहे यशस्वी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.